नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे काल सोमवार होता प्रोग्राम होणार होता मी नाशिकला होतो नाशिककरांच्या प्रेमापोटी इतके कार्यक्रम जावं लागलं आणि मग शेवटी वेळेच्या अभावी मी जेव्हा रात्री दहा साडे दहाला फ्री झालो तेव्हा थकलोही होतो आणि मग विचार केला रात्री दहा अकरा वाजता रेकॉर्डिंग करण्यापेक्षा माफी मागून दुसऱ्या दिवशी आपण कार्यक्रमाला हजीर होऊया आणि समोर हजर आहे महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे का हा प्रश्न आता विचाराचा वाटतो हत्या आत्महत्या दरोडे चोरी हे सगळं होत असतात पण जेव्हा राजकीय राडा होतो कार्यकर्त्यांमध्ये जेव्हा हानामारी होते आणि ते जर सत्ता पक्षाचे कार्यकर्ते असेल तर मग प्रश्न उठतो की ज्या लोकांचं हे नैतिक कर्तव्य आहे की आपण सत्तेत आहोत तेव्हा आपल्या लोकांना आपण आवरलं पाहिजे कारण लोक आपल्याला बोट दाखवतील जर तुम्ही तुमच्याच लोकांना आवरू शकत नसतील ते गुंडागर्दीला उतरवत असतील मी गुंडागर्दी हा शब्द यासाठी नाही वापरत की कोणी ज्यांनी मारलं तो गुंडा आहे गुंडागिर्दी गुंडा गुंडा याच्यासाठी म्हणतो मी गुंडागिरी याच्यासाठी म्हणतो मी की जिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करायची जागा आहे न्यायपालिकामधनं तुम्ही न्याय घेऊ शकता अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही कायदा हातात घेता त्यावेळेला तो गुंड तो गुंडगिरीच असते ती भाईगिरीच असते कारण तुम्ही कायद्याला आपल्या जोड्याच्या टोकावर फेकून स्वतःच कायदा बनता त्याला गुंडगिरी म्हणतात ठाण्यामध्ये हा प्रकार नवीन नव्हे शिंदे गुट आणि उद्धव ठाकरे गुट यांची एकामेकांसमोर येणं शाखा वर कब्जा करण्यासाठी हाणामारी होणं तेवढं तर कळत परंतु भारतीय जनता पार्टीचा एक वरिष्ठ नेता त्याला एका एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारण आणि भारतीय जनता पार्टीच्या तमाम वरिष्ठ नेते ठाण्याचे पोलीस स्टेशनमध्ये पळापळी करून सुद्धा जर चार पाच दिवसापर्यंत एफ आय ही दर्ज होत नाही आणि मग शेवटी पाच दिवसानंतर जेव्हा पूर्ण ठाण्याची भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने देवेंद्र फडणवीसच्या तिथे ठिया धरला आणि सांगितलं की जर तुम्ही मुख्य गृहमंत्री असताना जर भाजपाच्याच लोकांची आपण प्रोटेक्शन करू शकत नाही तर मेसेज वेगळा जाईल मग एफ आय आर दाखल झाली पण त्यात अरेस्ट कोणीही झालं नाही तो गंभीर रुपया घायल झाला होता त्यानंतर आता रोशनी शिंदे की उद्धव ठाकरे सेनेची कार्यकर्ता ती फेसबुक वर पोस्ट टाकते एक एप्रिल म्हणजे नरेंद्र मोदी म्हणते एप्रिल फुल हा लोकांना फ्रँक ज्याला आपण म्हणतो किंवा खोट बोलण्याचा फसवण्याचा हा दिवस असतो लोक एकामेकाला मजेशीर एप्रिल फुल करतात त्या तिने म्हटलं की मोदी 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 म्हणजे 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 एप्रिल खोटारडे फसवणारे ह्या शब्द त्यांनी वापरला मुख्यमंत्र्यांनी डिग्री दाखवावी असं जर म्हटलं तर त्यासाठी सायबर पोलीस मध्ये कंप्लेंट करून तिला अरेस्ट केलं असतं सरकार तुमचं होत एका रात्रीतून तिला घरातन काढून अरेस्ट करता आलं असतं तिच्यावर केसेस ठोकता आले असतात तिची जमानत नसती होऊ दिली आणि वाटलं असतं की खरोखरच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तर तिथे कायद्याचं राज्य आहे परंतु स्वतःच कायदा हातात घेऊन तिला मारहाण करणं आता मारहाण फक्त धक्कामुक्की केली की जास्त केली यात मी जात नाही पण धक्कामुक्की करणं किंवा समजावायला गेलो होतो कशाला जो, जो मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानाबद्दल जर असं लिहित असेल तर त्याला समजावणं कशासाठी धमकी द्यायला गेली होती की समजावणीला गेले होते तो तुमच्यातला कोणी स्वतःचा नव्हता ज्याला तुम्ही समजावायला गेले होते की माझा लहान भाऊ आहे चूक केली त्याला समजावायचं तेव्हा तिथे राडा करण्यासाठीच गेले होते आणि एका कार्यालयात घुसून मारलं मग ती आता एका स्पंदन हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट आहे रोशनी शिंदेचं म्हणणं आहे की स्त्रिया आणि आम्ही जर असुरक्षित असलो तर मग महाराष्ट्राचं कसं होईल ती या गोष्टीला पर उत्तर देत नाही की तिने ती पोस्ट का टाकली आणि पोस्ट टाकली तर मीनाक्षी शिंदे जे एकनाथ शिंदे गुटची आहे ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणते की तिला नुसत्या धोकामुक्की झाली तिला सिव्हिल सर्जन कडे गेलं सिव्हिल सर्जननी सांगितलं लागलंच नाही आणि मग ती नाटक करते राजन विचारे जे खासदार असूनही ठाण्याचे उद्धव ठाकरेंसोबत आहे मीनाक्षी शिंदेच्या पूर्ण प्रेस कॉन्फरन्स मध्ये टार्गेट तेच होते की त्याच हेच त्या बाईकडनं करून घेतात हेच ते थे असं करतात तेच ते थे तसं करतात राजन विचारे सगळं केलं करून दिलं असेल आणि हे जर सगळं ते पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तर राजन विचारे अरेस्ट होऊ शकतात पण स्वतः मुख्यमंत्र्याच्या गृहनगरामध्ये घरामध्ये कधी भाजपाचे लोक मार खातात कधी उद्धव ठाकरेंची लोक मार खातात आणि अरेष्टही होत नाही आणि एफ आय ही लागत नाही मग खरोखरच तिथे प्रश्न उठतो की हा कायद्याचं राज्य आहे का जर मग असंच राडा संस्कृतीच राज्य पाहायचं असलं तर मग भाजप या राडा संस्कृतीच समर्थन करत का एफआयआर दर्ज होत नाही उद्धव ठाकरेंची अपेक्षा फार की एफ आय आर दर्ज व्हायला पाहिजे उद्धव ठाकरेंना कळायला पाहिजे होत त्यांच्या स्वतःच्याच लोकांनी मार खाल्ल्यावर तिथे एफ आय आर दर्ज करण्यासाठी चपला झिजवाव्या लागल्या निरंजन डावखरे सारख्या तरुण नेत्याला आणि त्याला चेहरा दाखवायला देत नव्हता आपल्या कार्यकर्त्यांना की आपल्या कार्यकर्ता मार खातो पण आपण गृहमंत्री आपल्याकडे असून सुद्धा आपण काही करू शकत नाही शेवटी लाजे सरसी एफ आय आर झाली पण अरेस्ट कोणी झालं नाही जेव्हा खुद्द गृहमंत्र्यांच्या पार्टीचे लोक मार खातात ते त्यांना वाचवू शकत नाही मग उद्धव ठाकरे तर विरोधात पार्टी आहे त्यांना ते का वाचवतील आणि कशा पळी वाचवतील म्हणून त्यांनी सांगितलं की फडतूस गृहमंत्री आहे फडतूस या शब्दावर ते पण तुटून पडले शंभर कोटीची लाच मागणार लाच मागणारे पण आता मला हे कळत नाही की देवेंद्र फडणवीस फार शब्दाच चयन करणारे एक नेता होते सुसंस्कृत माणूस तो अशी जिबेला सेल सोडत नाही पण बहुतेक मुख्यमंत्री न होण्याचं फ्रस्ट्रेशन असेल ते पण म्हणाले की शंभर कोटीचा ज्यांच्यावर कोटी आरोप आहे शंभर कोटीचा आरोप कोणी केला कुठला आरोप आहे अनिल देशमुख गृहमंत्री होते आरोप तुम्ही शंभर कोटीचा केला पण ईडीने इन्व्हेस्टिगेशन साडेचार कोटीचं सा केलं आणि मध्ये फक्त एक कोटी पंचा पंचेचाळीस लाख रुपये लावलेत मग एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयाला शंभर करोड म्हणणारे गृहमंत्र्यांना काय म्हणावं आणि सत्तेसाठी लाळ घोटता बरेच शब्द त्यांनी वापरले तेव्हा अजित पवारांसोबत सरकार ऐंशी तासाचं बनवताना तुम्ही काय केलं हा प्रश्न जर कोणी विचारला तर मग त्यांना दुःख होत प्रश्न कोण चुकल्याचं नाहीये प्रश्न सत्ता पक्षातल्या लोकांना एवढी मुजुरी नको की आम्ही सत्तेत आहोत तर कायदा आमच्या हातात आणि मग त्या हिंदी पिक्चर सारख तो जो विलन म्हणतो सलमान खानला चुलबुल पांडेला जेव्हा त्या लग्न मंडपातून त्या पोरीला घेऊन जातो पांडेजी लडकी तो हम ले जायगे आप जानते नहीं हम कौन हैं हम छोटे भाई है विधायक या गवाह भी हम वकील भी हम और जज भी हम होते हैं तो क्या थाने में गवाह भी एक शिंदे के लोग वकील भी एक शिंदे के लोग और जज भी एक शिंदे के लोग हैं क्या मैं कतई रोशनी सिंह दे को क्लीन छिट नहीं दे रहा है यदि उन्होंने गलत किया तो उन्हीं की पुलिस उन्हें अरेस्ट करके अंदर कर सकती है एक्शन ले सकती है नहीं तो फिर हम एक बारबेरियन सोसाइटी के तरफ से महाराष्ट्र को लेके जा रहे हैं ये भी इतना निश्चित है अजित कच्छ पुन्हा येतो काही नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार पात्र राहा राष्ट्र महाराष्ट्र